जिल्ह्यातील मोमिनपुरा येथे ऑल मोमिनपुरा सोशल फ्रेंड तर्फे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बी जी कोळसे पाटील माजी न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट, तिस्ता सेलवाड सामाजिक कार्यकर्ते मोहनदर सिंग खंडारी गुरुनानक दरबार गुरुद्वारा, मुफ्ती उमरेन महफूज रहमानी जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मालेगाव, हे मान्यवर संविधान विरोधी CAA NRC बद्दल आपले परखड विचार मांडणार आहे. तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संविधान सन्मान सभा ही येथे घोरपडी पेठ मोमिनपुरा येथे आपण आयोजित केली आहे. ही सभा एक खरं तर NRC NPR आणि CAA याच्या विरुद्ध आहे. हे जे सभा आयोजित करण्याचं खास कारण म्हणजे लोकांमध्ये जागरूकता आणणे. कारण ही जे सरकार आहे, सरकार स्वतः ज्या नागरिकांनी सरकारला निवडून आणलं, सरकार बनवायला दिली, तीच सरकार आज नागरिकांना त्यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्न विचारत आहे. तर या गोष्टी सर्व लोकांना समजून सांगण्यासाठी मान्य बी जी कोळसे पाटीलांना आपण इथं आमंत्रित केलं आहे. आणि पुष्कर अग्रवाल, मुफ्ती उमरेन हे लोक येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील. जितकं धोकादायक हे NRC आणि NPR आहे, तितकंच धोकादायक CAA आहे. कारण या देशासाठी मुस्लिमांनी तसेच इतर सर्व समाजाने जे योगदान दिलं आहे ते सर्वांनी मिळून योगदान दिलं आहे. सर्वांनी मिळून या देशासाठी स्वातंत्र्य मिळवलं आहे. तरीसुद्धा एवढे पण नागरिक येथे येऊन या NRCबद्दल माहिती घेतील, त्याचा फायदा सर्वांना होईल. आणि भविष्यात आपल्या मुलांना, आपल्या जे पण घरचे लोक आहेत त्यांना आपण सुख समजावून ठेवू शकतो. कारण या सरकारने जे स्वातंत्र्य असले आहे ते खूपच धोकादायक आहे. त्यामुळे लोकशाहीला एक घातक आहे. आणि आम्हाला आमच्या संविधानाचा हक्क आम्ही बजावणार आहे. संविधानची रक्षा आम्ही करणार आहे संविधानाची. त्यामुळे सर्व लोकांनी खूप लोक मोठ्या संख्येने इथे कार्यक्रमाला उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. नमस्कार. अस्सलामुअलैकुम. मेरा ये बोलना है ये NRC के बारे में कि सब समाज के लोगों ने मिलकर आकर इस प्रोग्राम को कामयाब करें. कि इस देश को आज़ादी के लिए सब लोगों ने इसमें हिस्सा लिया था, अभी भी उस तरह से हिस्सा लेके इसको कामयाब करें. और ये मुसलमानों के ऊपर नहीं, सब समाजों के ऊपर थोड़ी थोड़ी देर के दिनों के बाद में इसके ऊपर यानी सब के ऊपर लागू होगा. और ये सब लोगों ने ध्यान रखना चाहिए. बरोज इतवार 12 जनवरी शाम 6 बजे से 10 बजे तक, जिसमें देश में पड़े बुलाई गई है. NRC NPR और CAA के खिलाफ हमारे क्या नुकसान है इसके बारे में भाषण देने के लिए. और हम समाज के सारे समाज के लोगों से अपील करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में शरीक करके ये सभा को कामयाब बनाएं.